पालिकेचे वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव विधान सल्लागार यांचा अभिप्राय घेऊन नगरसचिव कार्यालयात दाखल झाला आहे। पालिकेच्या 20 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव दाखल होणार आहे। यावर सत्ताधारी सभागृहात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। यापूर्वीच्या जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव दाखल केला नाही, काळे यांच्यावरील कारवाईची माहिती सभागृहाला दिली नाही, त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला होता। पदाधिकाऱ्यांना कारवाईबाबत अनिभिज्ञ ठेवले असल्याचं भर सभागृहात सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी सांगताच नगरसेवक आक्रमक झाले। प्रशासनाने त्यांच्या कारवाईचा प्रस्ताव सभागृहात का पाठवला नाही यावर प्रशासनास धारेवर धरले होता। उपमहापौर राजेश काळे यांच्यावर भाजपने शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। प्रशासनाने नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। हा प्रस्ताव जानेवारीच्या सर्वसाधारण सभेकडे माहितीसाठी येणं अपेक्षित होतं, मात्र पदाधिकारी आणि प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्यानं हा प्रस्ताव दिनांक 20 जानेवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर आला नाही। परिणामी नगरसेवकांमध्ये नाराजी आहे। या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या वतीनं प्रशासनाला धारेवर धरलं होतं। प्रभाकर जामगुंडे, चेतन नरोटे, नागेश वल्याळ, आनंद चंदनशिवे यांनी यावर भाष्य करत अनेक प्रश्न विचारले। जामगुंडे यांनी उपमहापौर हे पद कॅबिनेट पद आहे यावर गुन्हा दाखल झाला आहे, पक्ष पातळीवर कारवाई झाली आहे, प्रशासकीय कारवाई करताना पदाधिकारी आणि विरोधी पक्षनेते यांना विश्वासात का घेतले नाही, काळे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मात्र त्यांच्यावर होणाऱ्या सर्व कारवाईची माहिती पदाधिकाऱ्यांना देण्याची मागणी देखील केली होती, यावरून गोंधळ झाला होता। पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी काळे यांना नगरसेवक पद रद्द करण्याची नोटीस दिली आहे, त्याची मुदत संपली नाही। त्याचा खुलासा आल्यानंतर फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याचं सांगताच गोंधळावर पडदा पडला होता। काळे यांचा खुलासा पालिका प्रशासन प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी विधान सल्लागार यांच्याकडे खुलासा पाठवला होता। कायदेशीर अभिप्राय प्राप्त झाल्यामुळे 20 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेकडे नगरसचिव कार्यालयात दाखल केलं आहे।